विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याजवळ बऱ्याच प्रकारची माहिती असते, कुणी असू द्या, मी असो, तुम्ही असो, तुमचे आई वडील असतील, तुमचे आणखी मित्र असतील, कोणताही व्यक्ती घ्या, त्या प्रत्येकाजवळ भरपूर अशी माहिती असते. पण त्या माहितीचा वापर जो आहे तो आपण योग्य ठिकाणी लगेच आपल्या लक्षात येते का ते नाहीये. भरपूर आपल्याकडे माहिती असते पण वेळेवर आपल्याला ते आठवत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते पण ती डोक्यात लवकर येत नाही. मग त्याचं काय करावं लागेल, तर या सर्व माहितीचं एक व्यवस्थापन असतं. ते व्यवस्थापन म्हणजे ती माहिती बरोबर त्या पद्धतीने जर आपण लक्षात ठेवली किंवा डोक्यामध्ये ठेवली, त्या विचार करून जर ठेवली, तर ती आपल्याला बरोबर त्या वेळेला ती लक्षात येते. त्यामुळं कोणत्याही माहितीचे व्यवस्थापन करणं ही खूप गरजेचं आहे. त्या माहितीचं व्यवस्थापन केल्यानंतरच आपल्याला ती माहिती योग्यरित्या वापरता येईल. त्या माहितीवर आपल्याला बऱ्याच प्रकारे आपल्याला त्याची समोरच्यांना पटवून सांगता येईल, किंवा एखाद्याला आपल्याला त्या गोष्टीबद्दलची माहिती विचारली तर त्याची व्यवस्थितरित्या आपल्याला मांडणी करून त्याला समजावून सांगता येईल की कोणती माहिती कशा पद्धतीनं उपयोगी आहे. माहिती बरीच आहे पण ती विखुरलेली आहे, सर्व पूर्ण एकामध्ये गुंतागुंत होईल. त्यामुळे प्रत्येक वेगवेगळे जसे कॉम्प्युटर असतं, जे प्रत्येकाचे कप्पे गेले असतात त्याच्यामध्ये आपण फोल्डर करतो. आता मोबाईल आलेला आहे, सर्व तुम्हाला मुलांना माहित आहे कारण सध्या तुमचं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मोबाईलमध्ये वेगवेगळे आपण फोल्डर करतो, वेगवेगळ्या माहितीचे वेगवेगळे फोल्डर. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शाळा शिकत असताना किंवा अभ्यास करत असताना आपल्याला या प्रत्येक माहितीचे प्रकारचं व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. तर ते व्यवस्थापन आपण कसं करायचं, कोणत्या पद्धतीनं करायचं, त्या व्यवस्थापनाचे काय फायदे वगैरे आहेत, हे सर्व आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.